नीलम गोऱ्हे यांची शिवसेनेत एंट्री आणि आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या पदाला धोका, याचा काही अर्थार्थी संबंध असेल असं तुम्हाला वाटणार नाही। मात्र राजकारणात काहीही होऊ शकतं हे आपण गेले काही दिवस पाहतच आहोत। नीलम गोऱ्हे या महिला चळवळ, त्यांचे अधिकार याबाबत पहिल्यापासूनच काम करतायत। दलित पॅन्थर, रिपब्लिकन पक्ष अशा अनेक ठिकाणी काम केल्यानंतर नीलमताईंनी आपला तंबू शिवसेनेत डेरेदाखल केला। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निकटवर्तीय म्हणून त्या पक्षाची भूमिका मांडत होत्या। उद्धव ठाकरे यांनी देखील त्यांना कधीच अंतर दिलं नाही। संपर्क प्रमुख, उपनेते पद, विधान परिषदेत आमदारकी आणि उपसभापती देखील त्यांना केलं। आता ठाकरे यांच्यापासून फारकत घेत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केलाय। राजकारणात कुणी काही देणारा असेल तरच त्याच्याकडे गर्दी वाढते असं म्हणायलाही हरकत नाही, कारण शिवसेनेत प्रवेश करताच नीलम गोऱ्हे यांच्या उपसभापती पदाच्या विरोधात असलेला अविश्वास ठराव भाजपने मागे घेतलाय आणि त्यांच्या शिवसेना प्रवेशावेळी खुद्द देवेंद्र फडणवीस हे देखील हजर होते। एकूणच पाहता नीलमताईंना रेड कार्पेटस दोन्ही पक्षांनी टाकलेलं दिसून येते। आता नीलमताईंची महत्वाकांक्षा ही केवळ उपसभापती पद राखण्यात आहे की आणखीन काही मिळवण्याची? त्यांची आकांक्षा काय आहे याचा अनेकांना प्रश्न पडलाय, पण या प्रश्नाचं उत्तर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी दिले। त्यांनी ट्विट करतच ही माहिती उघड केली आहे आणि या ट्विटमुळे तानाजी सावंत यांचं मंत्रिपद धोक्यात आल्याचे संकेत अंधारेंनी दिलेत। या ट्विटमध्ये अंधारे नेमकं काय म्हणाल्यात ते पहा। तब्बल 5 वेळा विधान परिषद आणि आता उपसभापती भूषवणाऱ्या पुरोगामी, कंसात प्रश्नार्थक चिन्ह, नीलमताई आज वेगळी भूमिका घेत आहेत। त्यांच्या या नवीन प्रवासाला शुभेच्छा आणि भावी आरोग्यमंत्री पदासाठी ऍडव्हान्समध्ये अभिनंदन। आता अंधारे यांनी नीलम गोऱ्हे यांना मनापासून शुभेच्छा दिल्या आहेत की त्यांच्या विरोधात सावंत यांना आत्ताच तयारी करायला लावलीये हे येत्या काही दिवसात स्पष्टच होईल। मात्र सुषमा अंधारे यांच्या या ट्विट मागे गोऱ्हे आणि सावंत या दोघांमध्ये कलगीतुरा लावण्याचा संशय जास्त येतोय। पाहूया पुढे आणखीन काय काय घडामोडी घडतायत ते। राजकारणातील नवीन अपडेटसाठी आणि यांसारख्या राजकीय विश्लेषणासाठी पाहत रहा लेट्सअप मराठी। यासाठी लेट्सअप मराठीला यूट्यूब, इंस्टाग्राम आणि फेसबुक, ट्विटरवरती फॉलो करायला विसरू नका आणि जरूर सबस्क्राईब करा।